शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवड केलेल्या पावफळी वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. तर प्लॉट जसं की तुम्ही बघू शकता, प्लॉटची लागवड जी आहे ती 23 मे रोजी लागवड केलेला हा प्लॉट आहे. पंचगंगा गौरव या जातीचे वांगा आहे. तर मित्रांनो, या ढगाळ वातावरणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेंडाळी आणि फळ पोखणाऱ्या अळी, त्याचबरोबर फुलगळ या समस्येवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त खर्च होतो आणि त्यांचं परिणामी उत्पादन जे आहे ते खूप कमी निघतं. तर हे नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, तर शेंडाळी प्लस फळ पोखणाऱ्या अळीचं नियोजन आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर त्याच्याबद्दल तर व्हिडिओ टाकलेला आहे की एकात्मिक कीड नियंत्रण कशा पद्धतीने आपण करू शकतो याबद्दलची माहिती आपण अगोदरच दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की फुलगळ थांबवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, किंवा अधिकच्या कळ्या काढण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर याबद्दलचा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं. तर मित्रांनो बघू शकता, अशा पद्धतीचं सेटिंग जे आहे या पावसाच्या वातावरणामध्ये आपल्या प्लॉटमध्ये होत आहे. पावसाळा हे बघू शकता तुम्ही, इकडे कापूस लागवड केलेली आहे, तुम्ही म्हणाल हिवाळ्याचा व्हिडिओ आहे आणि पावसाळ्यात दाखवत आहे. बघू शकता तुम्ही कापूस केवढाला आहे. तर सेटिंग बघू शकता तुम्ही, बघा बंचेसमध्ये फळधारणा आहे. इथं बंच आहे, हे सिंगल आहे, हे बघू शकतो इकडे बिल. तर हा फक्त 45 ते 50 दिवसाचा प्लॉट आहे. हे बघा इकडं इकडं, तर बंचेसमध्ये फुलधारणा याच्यामध्ये झालेली आहे. तर अशा पद्धतीची फुलधारणा होण्यासाठी आपल्याला जे आहे दमन प्लस या औषधाचा वापर करणं गरजेचं आहे. त्याबरोबर ओकिओ दमन प्लस 200 लिटर पाण्यासाठी 50 ml प्लस 10 ग्रॅम ओकिओ याची एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे. परंतु ही फवारणी घेण्यापूर्वी आपल्याला ट्रायकंटेनॉल विपुल नावाने एक औषध मिळतं, त्यामध्ये ट्रायकंटेनॉल हा कंटेन असतो, तर त्याची आपल्याला एक फवारणी घ्यायची. तर त्याची फवारणी याच्यासाठी घ्यायची आहे की ढगाळ वातावरणामुळे आपल्याला सूर्यप्रकाश हा खूप कमी प्रमाणात आपल्या पिकाला मिळत असतो आणि सूर्यप्रकाशाशिवाय अन्न निर्मिती क्लोरोफिल हा पानामध्ये तयार होत नाही. तर त्यामुळे विपुल म्हणजे स्ट्राय कंटेनर आपण जर त्याचा वापर केला तर क्लोरोफिल हे खूप चांगल्या पद्धतीनं झाडामध्ये निर्माण होतं आणि फुलधारणा त्याचबरोबर फुलगळ थांबण्यासाठी आपल्याला मदत होते. आपण खालून खूप अन्न देतो त्यामुळे आपले मशागतही चांगले झालेले असते आणि सर्वच गोष्टी चांगल्या असतात. परंतु क्लोरोफिल व्यवस्थित निर्मिती न झाल्यामुळे त्या अन्नाचं खाद्यामध्ये रूपांतर झाडाला करता येत नाही, त्या कारणाने या अशा पद्धती होऊ शकतात. तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे बघू शकतो तुम्ही, आपण ट्रॅप लावलेलं आहे, तर ट्रॅपमध्ये शेंडाळीचे किती पतंग आपण पकडलेले बघू शकता तुम्ही. तर असे ट्रॅप आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर करणं खूप गरजेचं असतो, जेणेकरून आपल्याला शेंडाळीवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवता येतं. आणि फुलंही बघू शकता तुम्ही, बघा बघा. तर अशा पद्धतीचं नियोजन आपण वांग्यामध्ये जर केलं तर निश्चितच तुमचं उत्पादन रेट तर चांगला असतो पावसाळ्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही, सेटिंग बघा किती अंतरावर आहे. तर अशा पद्धतीची एकदम चांगली सेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेंडाळीचं म्हणाल तर शेंडाळीचं व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, फुलांचे बंच बघण्यासारखे मित्रांनो, बघा किती फुलं आहे, बंचवर बंच आहे, माल पण एकदम धरलेला आहे व्यवस्थित आणि किडलेला बिलकुल नाही आहे. किडलेला का नाही, ते एकात्मिक नियोजन आहे. हे जे ट्रॅप आहे या ट्रॅपमध्ये मोजू शकतो जवळपास 25-30 पतंग पकडले. 25 गुणिले 200 म्हणजे एवढे तुमचे एकतर शेंडे खराब होणार होते,
किंवा फळं खराब होणार होते. तर हे खराब होऊ नये म्हणून आपल्याला ट्रॅप लावणं गरजेचं आहे. तर ट्रॅप लावत असताना एकरी कमीत कमी 10 ट्रॅप लावणं गरजेचं आहे. आणि ते ट्रॅप तुम्हाला दर 15 दिवसाला त्यातला लूर बदलणं गरजेचं आहे, कारण लूरची जी कॅपॅसिटी असते ती फक्त 15 दिवसाची असते. नसता तुम्ही ट्रॅप लावाल, 15 दिवस चांगले रिझल्ट मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी मुलगी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद, आभारी आहे.